छत्रपतींचा विचार म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविकांची पंढरपूरमध्ये गर्दी झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन मध्यरात्री 12 पर्यंत सुरू असणार आहे आणि यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. तर या गर्दीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. नवीन वर्ष सुरू होणार आहे ना, आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जे लोक आहेत ते पर्यटन स्थळ असतील, तीर्थक्षेत्र असतील, समुद्र किनारे असतील या ठिकाणी जातात आणि बऱ्याच भाविकांची पसंती ही देवाच्या ठिकाणी जाऊन नवीन वर्ष स्वागत करण्याची असते. त्यामुळे आता आपण बघतोय पंढरपूरमध्ये सुद्धा अनेक भाविक हे नवीन वर्षाचं स्वागत उद्या करण्यासाठी आजच दाखल होऊ लागलेत. आज सरत्या वर्षाला निरोप देण्याचा दिवस आहे. 2022 मधला आज शेवटचा दिवस आहे आणि पंढरपूरमधले हॉटेल्स असतील, लॉज असतील, भक्तिनिवासासाठी असतील हे सर्व फुल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय पंढरपूरमध्ये. कारण रात्रीपासूनच गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. आता आपण संत नामदेव पायरीच्या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणी बघतोय आपण नेहमीच्या भाविकांसोबतच विविध पर्यटक सुद्धा या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनाला आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर 31 डिसेंबरच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन नियमामध्ये कुठला बदल असणार नाही. रात्री 12:00 दरम्यान शेजारती झाल्यानंतर हे मंदिर बंद होईल. 12 पर्यंत भाविकांना विठ्ठलरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेता येईल आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेता ही दर्शन रांग नवीन तयार केलेली आहे. जवळपास 1500 पर्यंत ही दर्शन रांग तयार केलेली आहे. एकूणच उद्याचा नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपूरमध्ये भाविकांची पर्यटकांची गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर.